ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलाय. अहमदनगर पुणे जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपून काढलंय. नगरमधल्या कोपर गावात काल जोरदार पाऊस पडला, त्यामुळे चांदे कसारे, आनंदवाडी, झगडे फाटा या गावातल्या नागरिकांच्या घरातही पाणी शिरलेलं. तर बारामतीत झालेल्या मुसळधार पावसानं बारामती भिगवण मार्गावर पाणी साचलेलं. तांदूळवाडी परिसरातील शिवनगरमध्ये काही घरात पाणी शिरलं, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं. तर पुणे सोलापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. महामार्गावरती जवळपास 3 ते 4 किलोमीटरच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. पाण्यातनं वाट काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. दिवाळी अगदी जवळ आलेली असताना पावसानं मात्र झोडपून काढायला सुरुवात केली आहे. यामुळे रस्त्यांवरती पाणी साचलंय, कुठे वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय. अनेक ठिकाणी लोकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे अडचण झाली आहे. लोकांनी दिवाळीची खरेदी केलेली होती, नवीन गोष्टी घरामध्ये आणून ठेवलेल्या होत्या, पण त्या सगळ्याचं नुकसान झाल्यामुळे नागरिक सुद्धा हैराण आहेत. तर पुणे सोलापूर महामार्गावरती पावसाचं पाणी आल्यामुळे इथली वाहतूक सुद्धा मंदावलेली होती. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये सध्या परतीच्या पावसाचा अक्षरशः धुमाकूळ पाहायला मिळतोय. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.